नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता चौथीचा बालभारती विषयातला पाठ दुसरा बोलणारी नदी हा अभ्यासायचा आहे आणि या पाठात एक गोष्ट आहे, ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणून पाठाचं नाव आहे, म्हणजेच गोष्टीचं नाव आहे बोलणारी नदी। छान आहे की नाव। मग या पाठामध्ये लीला नावाची एक मुलगी आहे आणि ही मुलगी अतिशय खोडकर आहे। तिला दररोज खोड्या काढायला खूप आवडायचे, नवीन नवीन युक्त्या ती शोधत असे। एकदा काय झालं, दाराशी एक गोळा विकणारा, बर्फाचा गोळा, तुम्हालाही आवडतं की नाही, तो बर्फाचा गोळा विकणारा माणूस त्यांच्या गावात त्यांच्या घराकडे आला। मग लीलाला वाटलं की मला बर्फाचा गोळा खायचा आहे। मग ती विचारायला जाते तिच्या ताईला, ताईला विचारते, ताई मी बर्फाचा गोळा खाऊ का ग? ताई म्हणते नको ग खाऊ। मग ती आईला विचारते, आई मला बर्फाचा गोळा खायचा आहे, खाऊ का ग मी? आई देखील तिला म्हणते नाही नको नको खाऊ। मग ती आजीला विचारते, माई माई मला बर्फाचा गोळा खायचा आहे, खाऊ का ग मी? पण आजी देखील तिला म्हणते नको ग बाई, बर्फाचा गोळा नको खाऊ। परंतु लीलाला मात्र बर्फाचा गोळा खायचाच असतो। मग ती विचार करू लागते, आता काय करू बरं? मग तिला एक युक्ती सुचते। त्यांच्या घराच्या पाठीमागेच नदी असते आणि त्या नदीकडे ती जाते आणि त्या नदीला सांगू लागते, नदीबाई नदीबाई मला बर्फाचा गोळा खायचा आहे, पण ताई मला म्हणते नको खाऊ गोळा, आई मला म्हणते नको खाऊ गोळा आणि आजी पण म्हणते नको खाऊ गोळा, काय ग मी करू, सांग की तुम्हाला। मग ती त्या नदीबाईला विचारते, पण नदीबाई बोलते का बरं? नाही। नदीबाईच्या आवाजात लीलाच बोलते लीलाशी, का ग लीला खायचा आहे तुला गोळा, मग कशाला करते विचार, जा पळत आणि खा पटकन गोळा। लीलाला आनंद होतो आणि ती पळत जाते, बर्फाचा गोळा खात घेते आणि खाते। मग तिला ही सर्व युक्ती खूप आवडते आणि ती बोलणारी नदी तर खूपच आवडते। मग असंच काही दिवसांनी लीलाला वाटतं मला आज शाळेत नाही जायचं, शाळा बुडवावी असं ते विचार करते। आणि तो जो विचार करते ती तिच्या ताईला सांगते, ताई मला शाळेत नाही ग जायचं। ताई म्हणते नको नको असं नको करूस। मग आईला विचारते, आई पण म्हणते नको ग बाई, शाळा नको बुडवू। आजी पण पुन्हा तेच म्हणते, पण लीलाला मात्र शाळेत जायची बिलकुल इच्छा नसते। मग तिला नदीबाई आठवते, ती पुन्हा धावत जाते नदीबाईला सांगते, नदीबाई नदीबाई मला नाही ग आज जायचं शाळेत, काय मी करू? नदीबाई बोलते का? नाही। नदीबाईच्या आवाजात लीलाच बोलते, काय ग लीला तुला जायचं नाही का आज शाळेत? नको जाऊ शाळेत, बुडव की शाळा आणि मस्तपैकी नदीच्या काठी इथे पटांगणात खेळ। आणि लीला तसंच करते, ती दिवसभर शाळेत न जाता नदीमध्ये नदीच्या काठावर वावरामध्ये मनसोक्त खेळते आणि संध्याकाळी घरी जाते। परंतु तिचा हा सगळा कार्यक्रम दिवसभराचा लीलाच्या बहिणीला नीलाला माहिती पडतो आणि नीला मात्र तिच्या आईला आजीला सर्व सांगते आणि त्या तिघींना बोलणारी नदी देखील माहिती होऊन जाते। परंतु त्या तिघीही त्या दिवशी काहीच बोलणार नसतात। मग काही दिवसांनी काय घडतं, त्यांच्या घरी भोला मामा येतो, लीलाचा मामा, आणि तो स्वतःसोबत खाऊ म्हणून पेढे आणतो, केशरी पेढे, ते असतात 16। मग केशरी पेढे सगळ्यांनाच आवडतात, मग लीलाचा देखील आवडता खाऊ असतो हा तो। मग लीलाला मात्र शाळेत जायची घाई असते म्हणून ती धावपळीत शाळेत निघून जाते। शाळेतून आल्या आल्या ती आईजवळ पेढे मागू लागते। मग आई तिला सांगते, हो ग लीला तुझे पेढे मी राखून ठेवलेत, तू जा आणि शिंकाळ्यावरच्या डब्यामध्ये पेढे ठेवलेत ते तू घे। लीला जाते आणि डबा बघते तर डब्यात एकही पेढा नसतो। मग आई रागावते, नीलाला ओरडते आणि बोलवते इकडं, का ग नीला पेढे कुठे गेले? नीला म्हणते मी तर पेढे खाल्ले, 8 मी खाल्ले, 8 नदीबाईला दिले। अगं नदीबाईला कसे दिले पेढे? नदीच्या पात्रात टाकले की काय? हो ग आई, नदी मला म्हणाली तुला हवे तर तू खा 8 आणि मला दे 8, मग मी तसेच केले। अगं नदी कशी बोलणार? नदी तर बोलते आमच्याशी। नीला म्हणते, का ग लीला बरोबर आहे की नाही? म्हणजेच लीलाला ती सांगते, लीलाशी ती नदी बोलते तशीच माझ्याशी पण आज बोलली। लीलाला तर नदी बर्फाचा गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते, तसंच तिने आज मला सांगितलं की तू पेढे खाऊन टाक 8 च्या 8 आणि 8 मला दे। मग मात्र लीलाला कळून चुकलं, आता आपली
खोटी पडणार, आपली युक्ती आपल्यावरच उलटणार. मग लीलाला काय करावं काही कळलंच नाही. पण थोड्या वेळात मात्र लीलाने कबूल केलं की यापुढे मी नदीबाईशी बोलायला नाही जाणार आणि असं आता मी कधीच नाही वागणार. मग सगळेजण लीलाला हसू लागतात. मग लीला आणि मीला दोघांना आई एक एक पेढा देते आणि त्यांना सांगते, आता जा की खेळायला. समजली गोष्ट? छान होती ना? धन्यवाद.